भारतीय जनता पक्षानं आणि त्याच्या गुजरातच्या सरकारनं हिंदुत्व आणि लाज लज्जा गुंडाळून ठेवलेली आहे. महाराष्ट्रात एक सरकार आहे ते स्वतःला शिवसेना वगैरे समजतात, हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात, आमची शिवसेना खरी असं म्हणतात. निषेधाचा एक तरी शब्द त्यांनी काढलाय का मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या लोकांनी त्या पाकिस्तानच्या स्वागताबद्दल? सांगावं त्यांनी का घाबरतायत? पण गुजरातमध्ये जे चाललेलं आहे ते राष्ट्रहिताचं नाही, इट्स नॉट द इंटरेस्ट ऑफ नेशन. ये राष्ट्र की बात नहीं चल रही है, ये जनता को आप मूर्ख बना रहे हो. बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा त्याने पाकिस्तानवर बंदी घातली होती. का बंदी घातली होती? आमच्या जम्मू काश्मीरमध्ये आमच्या जवानांचा हत्या करतात, आमच्या जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांच्या हत्या होत आहेत, घुसखोरी करतात. आणि अशा हिंदुस्तानच्या रक्तानं ज्यांचे हात रंगले आहेत, पाय रंगले आहेत, त्यांना आम्ही इथे पाय ठेवू देणार नाही, बाळासाहेबांची भूमिका होती. आजही जम्मू काश्मीरला तीच परिस्थिती, तरी तुम्ही त्यांचं स्वागत करताय, ग्रँड वेलकम काय शब्द आहेत. आणि कुठे? तर सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, त्याचं तर नाव बदललं नरेंद्र मोदी स्टेडियम. नरेंद्र मोदी स्टेडियमवरती पाकिस्तानचं स्वागत होत आहे. बोला ना हिंमत असेल तर. आता एकनाथ शिंदे, हा आपण तुमच्या शिवसेनेचे प्रमुख आहात ना, बोला. इतर सगळे त्यांचे जे आहेत लोक, डावे उजवे नेते, हिंमत आहे का बोलायची? आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. पाकिस्तान आणि इंडियाच्या मॅचवर गुजरातमध्ये जे पाकिस्तानच्या खेळाडूंचं जे स्वागत केलं त्याच्यावर त्याच्या बुडाखाली आग लागली. आपल्या देशाचं नेतृत्व हे आदरणीय मोदी साहेब करतायत, गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेब आहेत, तुझ्या राहुल गांधी आणि सोनिया गांधी आणि मनमोहन सिंगचं सरकार नाहीये. ज्या पद्धतीने आम्ही पाकिस्तानच्या खेळाडूंचं स्वागत करू शकतो त्याच पद्धतीने आपल्या देशाच्या आडवे येणारे कोणही, पाकिस्तान असो चीन असो, त्यांना त्याची लायकी पण दाखवण्याची ताकद आमच्या मोदी साहेबांच्या केंद्र सरकारमध्ये आहे आणि दाखवून दिलेला आहे. म्हणून मोदी साहेबांनी मणिपूरला जावं, इथे जावं हे असे वल्गना करण्यापेक्षा तुझ्यात हिंमत आहे तर तू पत्राचारमध्ये जाऊन जरा दाखव, तिथे जरा 10 मिनिटं उभं राहून दाखव, नाही तुझ्या कपडे काढून चपलाने मारून तुला परत भांडुपला पाठवलं तर मी माझं नाव बदलून टाकीन. आणि पाकिस्तानचे गोडवे आणि पाकिस्तानचे लाड हे कोण करत हे तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळी आम्ही बघितलंय. तो कोणतरी तो सर्जिल उस्मान नावाचा तो नालायक आलेला, बडबडला आपल्या देशाबद्दल. तुझा मालक तेव्हा या राज्याचा मुख्यमंत्री होता, पण सरकारचा जावई असल्यासारखं त्या उस्मानला पकडण्याची पण हिंमत तुझ्या सरकारने, तुझ्या मालकाचे मी दाखवली नाही. त्याचे लाड करत पोलीस पण त्याच्या अवतीभोवती फिरवले नाहीत. आणि तू काय पाकिस्तानचं बोलतो? पाकिस्तानचे गोडवे घालणारे राज्यामध्ये, जिंदाबाद बोलणारे राज्यामधले काही जिहाद्यांना तुझ्याच मालकाच्या सरकारने किती संरक्षण दिलं ना, याची 100 उदाहरणं आम्ही देऊ शकतो. म्हणून उगाच वायफल बडबड करण्यापेक्षा पाकिस्तान आणि तुझ्या मालकाचे काय लव्ह स्टोरी महाविकास आघाडीच्या काळात चालत होती ना, याच्यावर आम्ही चित्रपटच काढू शकतो.